ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली आणि अर्जुन वेगळ्या घरात शिफ्ट होणार म्हणून प्रियाची चिडचिड चालू असते अस्मिताला कोपऱ्यात घेऊन विचारते हे असं कसं शक्य होऊ शकतं कालपर्यंत हे दोघे घटस्फोट घेणार होते मग आता हे वेगळं राहण्याचा विचार कसा करू शकतात यावर अस्मिता बोलते की बरं झालं हे होतंय यामुळे का होईना निदान पूर्ण आजीच्या समोर त्या सायलीचा कहरा चेहरा येईल आणि ती या घरातून पण जाईल त्यानंतर अर्जुन सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला काही पेपर्स देणार आहे त्यावर तुम्ही आम्हाला आमच्या नव्या घरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद लेखी लिहून द्यायचा आहेत अर्जुन असं का बोलतो हे प्रियाला समजत नाही तो म्हणतो की आम्हाला आमच्या नव्या घरात या सर्व आठवणी एकत्र भिंतीवर टांगायचे आहेत म्हणून तुम्ही हे करून द्या सगळेजण आपापल्या आप शुभेच्छा आणि आशीर्वाद लिहून देत असतात जेव्हा अर्जुन ते सर्व पेपर्स गोळा करतो तेव्हा तो सायलीला विचारतो की यामध्ये तुझी सही केली आहेस ती नेहमीच अशी करतेस का अर्जुनच्या तोंडून सायलीची सही हे शब्द ऐकताच प्रियाला थोडी शंका येऊ लागते तिला घाम फुटतो सायली म्हणते की हो मी लहानपणापासूनच अशी सही करते यावर अर्जुन म्हणतो की मग काल नोटीसवर केलेली सही थोडी वेगळी कशी होती प्रिया थोडी भांबावते आणि सगळ्यांना बोलते की काय याचं नाटक चालू आहे या दोघांमुळे मामा मामी किती दुखावले आहेत आणि यांचा हा वेगळाच ड्रामा चालू आहे रविराज तिला शांत करत म्हणतो की जर का कल्पना आणि प्रतापला या दोघांच्या वेगळं राहण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसेल तर तू काय एवढा हट्टीपणा करते आहेस अर्जुन घटस्फोटाची नोटीस घेऊन येतो आणि त्यातल्या दोन्ही सह्या चेक करतो तेव्हा उकारा ते। ते त्याला उकारामध्ये ते थोडी गडबड जाणवते तो रविराजलासुद्धा ते पेपर्स दाखवतो त्यालासुद्धा ते जाणून येतं याचाच अर्थ घटस्फोटाच्या नोटीसवर केलेल्या सह्या या सायलीने केलेल्या नसतात तर तिच्या बदली दुसऱ्याच कोणीतरी सही करून ते पेपर्स घरी पाठवल्याचं सगळ्यांना कळतं प्रिया फारच घाबरलेली असते आणि ती पळवाट शोधते तेव्हा सायली येऊन खाडकन तिच्या कानाखाली मारते ती सांगते की कि तू कितीही प्रयत्न केलेस तरी आमचा संसार मोडणार नाही रविराजला समोर काय चालू आहे हे समजत नसतं संसार मोडण्याचा आळ सायली तन्वीवर का घेते असा प्रश्न प्रतिमा आणि रविराजला पडतो तेव्हा अर्जुन सांगतो की काल आमच्या घरी घटस्फोटाची नोटीस आली त्यावर सायलीच्या सह्या केलेल्या होत्या आमच्या कालच ही गोष्ट लक्षात आलेली की ही गोष्ट प्रियाच करू शकते कारण प्रियाने आश्रमातसुद्धा बऱ्याचदा सायलीची खोटी सही करून आश्रमाच्या खात्यातले पैसे घेतले होते ही आठवण ऐकून सुद्धा धक्का बसतो प्रिया आता सैरभैर होते आणि बोलते की हे खोटं आहे सायली काहीही खोटं बोलते या उलट या अर्जुननेच मला प्रेमाचं खोटं नाटक करून फसवलं रविराज आणि इतर घरच्यांना काहीच समजत नसतं प्रिया बोलते की गेल्या दोन महिन्यापूर्वी अर्जुन माझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता तेव्हा सायली पुन्हा येते आणि प्रियाला मारत बोलते की तुझ्या खोट्या सहीचं प्रकरण समोर आल्यावर तू माझ्या नवऱ्यावर खोट्या प्रेमाचा आळ घेऊ शकत नाहीस त्यानंतर अर्जुन साने वकिलांची रेकॉर्डिंग रविराजला ऐकवतो यामध्ये ते म्हणालेले असतात की तन्वी किल्लेदार माझ्याकडे आल्या आणि एका मोठ्या वकिलाचं नाव घेऊन त्या मला धमकावू लागल्या त्यांनी जबरदस्ती घटस्फोटाचे पेपर तयार करून घेतले जर मी हे काम केलं नसतं तर माझी वकिली धोक्यात आली असती कारण त्या सतत मला रविराज किल्लेदारची धमकी देत होत्या पण त्यांनी सायली सुबेदार यांच्या खोट्या सह्या केल्या आहेत हे मला माहीत नव्हतं रविराजसुद्धा हे ऐकून थक्क होतो सायली सांगते की आम्ही दोघेही कुठेच दुसरीकडे राहायला जाणार नाही हे सगळं खोट्या सहीचं प्रकरण समोर आणण्यासाठी आम्ही हे नाटक केलं होतं यावर प्रताप म्हणतो की आम्हाला अर्जुन आणि सायलीने हे सगळं आधीच सांगितलेलं त्यामुळेच आम्ही त्यांना त्यांच्या या नाटकात साथ दिली प्रताप सांगतो की यापुढे तुला सुभेदारांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत रविराज प्रियाला जाब विचारतो पण तिच्याकडे काहीच उत्तर नसतं